17 ठराव या ठिकाणी आलेला आहे. आपल्याला सगळ्याला माहीत आहे, नुकतंच गारपी झालं, बोंड अळीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्या विना आठ कर्जमाफी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्याच पद्धतीनं जमीन अधिकरणाविरोधात संघर्ष आमचा आहे. कॉम्रेड पानसरे दाभोळकर यांना याच्या खुनाला सूत्रधाराला अटक करून शिक्षा करा ही महत्वाची मागणी आहे. असे सगळे जवळजवळ 17 झालेले आहेत. नुसता ठराव करून आम्ही गप्प बसणार नाही, त्या अंमलबजावणी करण्याकरता अगदी लाख लाखांत येतील याचं पहिलं चुणूक म्हणून तुम्हाला या ठिकाणी घोषित करू लागलेलं आहे. नाशिक येथून 60-70 हजार शेतकरी सरसकट पूर्ण कर्ज माफ करा, वनाची जमीन आमच्या नावावर द्या, रेशनचा प्रश्न सोपवा. या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान आहे त्या शेतकऱ्यांना मदत करा अशा 5-6 संबंधी प्रत्यक्ष पायी मोर्चा 4 नाशिक येथून आम्ही चालत निघणार आहे आणि 10 मार्चला विधानसभेला घेराव करणार. जो मुंबईला हा मोर्चा धडकेल तोपर्यंत 1 लाख आदिवासी सहभागी होतील आणि अभूतपूर्व घेराव आम्ही या वेळेला विधानसभेला करू. किती पोलिसाची दडपशाही करा, त्या दडपशाहीला टक्कर देऊन आम्ही या वेळेला विधानसभेला घेराव करतो. आता असे आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या सगळे कामगार संघटना एकत्रले आहेत आणि प्रत्येक शहरामध्ये त्यासंबंधीचे त्यांचे परिषदा होणार आहेत. कामगार विरोधी अशा पद्धतीचे जे कायदे बदल करण्याचा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने चालवलेला आहे, त्यामुळे 4 कोटी कामगारांचं सह्याचं निवेदन आणि 1 लाख लोक आझाद मैदानावर जमतील, सरकारला आणि मुख्यमंत्र्याला सांगतील तुम्ही हे कामगार विरोधी केलेले कायदे परत घ्या, अन्यथा पुन्हा एकदा राष्ट्र बनवा.